मनपा की ओर से हाल ही में 10 सलाहकार समितियों के नामों की घोषणा की गई थी। मनपा में संख्या बल के कारण उनका ही सभापति बनना तय था और सोमवार को वही हुआ है। सोमवार को हुए सभापति की खाली औपचारिकता हुई। यही कारण था कि सत्ता पक्ष की ओर से नामों की घोषणा पहले ही कर दी थी, मगर नियमों के अनुसार सलाहकार समिति के सभापति व उपसभापति के चुनाव करना अनिवार्य है। इसलिए सोमवार को मनपा के मुख्यालय में वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारा जिलाधिकारी रविंद्र ठाकरे की उपस्थिति में संपन्न हुआ। चुनाव में स्थापत्य समिति पर राजेंद्र सोनकुसरे, जल प्रदाय समिति, विधि समिति संदीप गवई, क्रीडा समिति प्रमोद तभाने, महिला बाल कल्याण दिव्या थोटे, अग्निशमन व विद्युत दीपक चौधरी, दुर्बल घटक समिति, गलीच बस्ती निर्मूलन कांता दारोकर और हरीश दिंडोलकर, वैद्यकीय सेवा संजय महाजन, शिक्षण समिति दिलीप दिवे और कर संकलन के लिए महेंद्र धन विजय को चुना गया है। इस बात की जानकारी सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे इन्होंने दी। आज एकूण 11 समितीच पदग्रहण झालेलं आहे, त्यापैकी 10 समितीचा आज निवडणूक झाली आणि त्या विशेष समितीची निवडणूक झाली आणि दुर्बल घटक समितीची घोषणा त्या दिवशीच्या सभागृहात झाली होती आणि त्याचा आज नोटिफिकेशन गेलं, मग त्याचं सुद्धा पदग्रहण घेतलं। 11 समित्यांपैकी 7 सदर समित्यांचं आज पदग्रहण झालेलं आहे। 4 समित्यांचे 4 येणाऱ्या 3 तारखेला पदग्रहण। नवीन नवीन लोक आले की नवीन आयडिया देतात आणि त्याप्रमाणे ही एक्सपर्ट टीम, चांगली टीम यावेळेला अगोदरी चांगली होती आणि याविषयी सुद्धा टीम चांगलेली आहे, चांगली आलेली आहे। आणि खूप सारे विषय आहे जे गेल्या 1-1.5 वर्षामध्ये सभागृह नाही झाले, 1-1.5 वर्षामध्ये कोरोनामुळे नवीन समित्या सुद्धा गठीत नाही झाल्या, त्यामुळे बरेचसे विषय प्रलंबित आहेत। सर्वच्या सर्व विषय मार्गी लावण्याचं काम या समितींच्या माध्यमातून होणार आहे। अर्थसंकल्पाच्या अगोदर काही बैठका समितींची किमान 1-2 बैठक होऊन त्यांच्या माध्यमातून येणारे विषय, त्याच्यासाठी लागणारा प्रोव्हिजन सुद्धा या समितींना देण्याचं आमचा। दोन्ही प्रश्नांची उत्तरं देतो मी तुम्हाला। एक तर क्रिकेटमध्ये टेस्ट मॅच आहे, वन डे मॅच आहे आणि 20-20 मॅच आहे आणि काही खेळाडू असे असतात जे सर्व प्रकारच्या फॉर्म मध्ये खेळू शकतात, त्यामुळे आमचे या याच्यामध्ये सुद्धा आमचे जे सभेचे अध्यक्ष असतील किंवा आमचे पदाधिकारी आहेत ते तीनही फॉर्म मध्ये खेळणारे पदाधिकारी आहेत, त्यामुळे निश्चितपणे आम्ही सर्वजण 20-20 मॅच खेळू आणि 20-20 मॅच नेहमी आक्रमकरित्याच खेळली जाते, त्यामुळे त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आम्हाला कशा पद्धतीने समोर। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।